महाराष्ट्र राज्य कर्मचारी जिल्हा परिषद राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी व पेन्शन लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वीस मार्चला निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनामध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व चारच्या पदावर दहा टक्के आरक्षणामधून पदांची भरती करावी मागील वीस महिन्याचा फरक मिळावा ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकसष्टमध्ये सुधारणा करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतीमधील पन्नास ते साठ हजार कर्मचारी चार दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले होते त्याप्रमाणे आज मुनिम ग्रामपंचायत कार्यालयातील अरुण सुर्वे बिभीषण गायकवाड अर्जुन ओहोल विनोद नागटिळक दिलीप जाधव ओंकार व्यवहारे सचिन गायकवाड नितीन खिलारे यासह संपदा ओहोळ गीता आखाडे कविता जगताप माने ममता चव्हाण या महिला कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा